आता हे जे बागेश्वर महाराज आहेत ते मध्य प्रदेशचे महाराज आहेत, तिथं बरेच आमदार भाजपचे या बागेश्वर महाराजामुळे त्या ठिकाणी निवडून येतात. आता इथे सत्तेत असणारे नेते जर बागेश्वर महाराजांच्या विरोधात बोलले तर मग BJP ला फटका हा मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी होईल. थोर व्यक्तींच्या बाबतीत असेल, संतांच्या बाबतीत असेल, तर फक्त राजकीय समीकरण आपण बघायचं का? गेल्या गुजरातच्या इलेक्शनसाठी हे गुजरातला नेले गेले, म्हणजे आपले युवक तसेच राहिले. तसंच कर्नाटकाचं इलेक्शन आता येतं आहे तेव्हा आपल्या बॉर्डरचा विषय तो त्या ठिकाणी आला, म्हणजे कर्नाटकाच्या इलेक्शनसाठी महाराष्ट्राचा वापर होतो आहे. आता हे जे बागेश्वर महाराज आहेत ते मध्य प्रदेशचे महाराज आहेत, तिथं बरेच आमदार भाजपचे या बागेश्वर महाराजामुळे त्या ठिकाणी निवडून येतात. आता जेव्हा ते महाराज आपले तुकोबारायांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात आणि इथून कुणीही बोलत नाही, ह्याच्यामागे कारण काय? की इथले भाजपचे नेते, इथे सत्तेत असणारे नेते जर बागेश्वर महाराजांच्या विरोधात बोलले तर मग BJP ला फटका हा मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी होईल, असं एक समीकरण त्याच्यामध्ये आहे. मग आपण थोर व्यक्तींच्या बाबतीत असेल, संतांच्या बाबतीत असेल, तर फक्त राजकीय समीकरण आपण बघायचं का? हे कितपत योग्य आहे असा प्रश्न सामान्य लोक त्या ठिकाणी विचारायला लागले. खरं तर या बाबतीत विरोध हा पालक म्हणून या राज्याचे जे सगळे प्रमुख आहेत त्यांनी या महाराजाचा विरोध त्या ठिकाणी करायला पाहिजे होता. जर तुकोबारायांच्या विरोधात महाराज त्या ठिकाणी ते कुठले महाराज असतील ते बोलत असतील, आम्ही तो विरोध करतोच, पण एक संदेश देण्याची जरूरत आहे की संतांच्या विरोधात आणि आपल्या व्यक्तींच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर महाराष्ट्र गप्प बसत नाही, हा एक संदेश द्यायला पाहिजे होता जो आज या महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला जात नाही. मग एक संदेश असा जातोय की महाराष्ट्र कुठंतरी कमकुवत होतोय का? माणसं कमकुवत नाहीत, पण सत्ताधारी त्या ठिकाणी कमकुवत आहेत का काय, असा प्रश्न इतर राज्यांना त्या ठिकाणी पडायला चालला आहे. आणि मग कुठंतरी जो आपल्या महाराष्ट्राचा एक आदर त्या ठिकाणी इतर राज्यांना होता तो कुठंतरी कमी होतो का काय, असाही प्रश्न अनेक लोकांना त्या ठिकाणी पडत आहे.